बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. पन्नास टक्के कर्मचारी हजर झाले त्याचं कारण असं आहे की ते वैयक्तिक अडचणीमध्ये आहेत आणि त्यांना प्रेशर आणून त्यांना कामावर बोलवत आहेत त्यामुळे ते कामावर आहेत. त्याचा अर्थ असा होत नाही की ते आमच्यापासून वेगळे आहेत किंवा आमच्यापासून फुटलेले आहेत पण त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. त्यांच्यावर ज्या केसेस वगैरे आहेत त्यांची धमकी देऊन त्यांना बोलवलं जात आहे म्हणून ते कामावर ते आमच्यापासून फुटलेले नाही आहेत. पगारवाढ जी शासनाने दिलेली आहे त्याच्यामध्ये पण देखील भेदभाव केलेला आहे पण जे आमचे ज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांना फक्त 2500 वाढ दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर तो अन्याय केलेला आहे. त्यांची एवढ्या वर्षाची सर्व्हिस त्यांनी म्हणजे कटपुंजी पगारामध्ये काढलेलीच आहे आणि अजूनसुद्धा त्यांना वाढ देताना सुद्धा तुम्ही फक्त तटपुंजीच वाढ देताय म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच करताय ना. म्हणून त्या आमचे सर्व ज्येष्ठ कर्मचारी हे नाराज आहेत. मागणी येणार असताय की आमचं महाराष्ट्र राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण झाले पाहिजे. या गोष्टीसाठी आम्ही आज जवळजवळ 19 तारखेपासून आम्ही रस्त्यावर बसलो आहोत. प्लस आमच्यातले जे काय थोडे कर्मचारी दबावपोटी जे काय हजर झाले ते सुद्धा नाईलाजानं किंवा प्रशासनाच्या दबावामुळं निलंबित किंवा आता थोडे दिवस राहिलेले आहेत. 1 महिना 2 महिने राहिलेले आहेत. सेवा संपूर्ण होण्यासाठी त्यांचे 1 महिना 2 महिने राहिलेले आहेत रिटायर व्हायला. अशा लोकांनी त्याच्यावर दबाव आल्यामुळे
असं झालेलं आहे. पण आम्ही सगळे कर्मचारी सांगलीतले थांब आहोत की आमचं राज्य शासनात विलीन करू. एका ओळीत की उत्तर आहे की आमचं राज्य शासनात विलीन करू ह्या मागणीसाठी आम्ही थांब आहोत. आणि आमचा हा लढा हा कायम असाच चालू राहील की जोपर्यंत शासनात विलीन करू होत नाही तोपर्यंत आम्ही हा सर्व लढा चालू ठेवू. आणि सरकारने एवढा दिवस आमचा अंत बघू नये, कारण की राज्यपालांनी एक जहार काढून की लेखी स्वरूपात आम्हाला जर आश्वासन दिलं की बाबा एक दोन महिन्यात तुमचं शासनात विलीन करून घेतो म्हणून जर आम्हाला लेखी आश्वासन दिलं तर आम्ही आज देखील आम्ही अख्खा आत्ता ह्या क्षणाला आम्ही कामावर हजर होण्यास उत्सुक आहोत. पण जोपर्यंत आम्हाला शासनात आमची जोपर्यंत आपल्या नोकरीची आम्हाला हमी मिळत नाही की आमची कायमस्वरूपी नोकरी फिक्स झाली का आमची नोकरीची हमीच नाही आहे, तर जोपर्यंत आम्हाला हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या विषयावर थांबवत की आमचं राज्य शासनात विलीनकरण झालं पाहिजे. भारतीय संविधानानिमित्त आम्ही सर्व एसटी कर्मचारी शपथ घेतो की आम्ही आमच्या एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेली 20 दिवसापासून बेमुदत संपात उतरलो आहोत. जोपर्यंत आम्ही या संविधानाची शपथ घेऊन या संपामध्ये सामील झालो आहोत. आमची ही एकी अशीच अखंडित राहील. जय हिंद. जय हिंद.